मुलांनो कसे आहात धमाल करताय ना खूप खेळा खूप मज्जा करा आज आपण मराठी भाषेमध्ये प्राण्यांची नावं त्यांच्याबद्दलची इतर उपयुक्त माहिती हे जाणून घेऊया एलिफंट म्हणजेच हत्ती हा जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी याच्या ताकदीची बरोबरी कोणीही करू शकत नाही याची सोंड म्हणजेच याचं लांब लांब नाक आणि याचे दोन सुळ्यासारखे दात छोटेसे डोळे आणि सुपासारखे लांब लांब कान एवढीशी शेपूट आणि चार मोठे मोठे बळकट पाय हा गवत खातो केळी खातो आणि हा शांत प्राणी असतो एलिफंट म्हणजेच हत्ती गोरिला गोरिलाच म्हणतात मराठीत पण अतिशय ताकदवान माकड बरं का किंगकाँग सिनेमामध्ये पाहिलं आहे ना किती धिप्पाड असतो तो सर्वत्र काळे केस अंगावर भीती वाटते की नाही गोरीला गोरीलाच म्हणतात मराठीत पण बियर म्हणजे अस्वल खूप धिप्पाड आणि शक्तिशाली प्राणी हा मांस खातो तसं याला मधाचं पोळंही खूप आवडतं जिथे मधाचं पोळं दिसेल तिथे हाताने ते पाडतो आणि मटामटा मध मत खातो याला ते खूप आवडतं तसं हा इतर कोणाला त्रास देत नाही याचे नाकही खूप तीक्ष्ण असतं बियर म्हणजे अस्वल पांडा मराठीतही याला पांडाच म्हणतात तुम्ही टेडीबेअर पाहिला आहे का टेडीबेर कसं असतं अगदी तसाच दिसतो अस्वलासारखा आहे पण याच्या अंगावर पांढरे व काळे पट्टे असतात त्यामुळे हा त्यांच्यापेक्षा जरासा वेगळा दिसतो आणि काय खातो तर कोवळ्या बांबूची पानं दिवसभर तेच खात असतो तसा हा शांत प्राणी आहे कोणाला त्रास देत नाही आपलं आपलं खात राहतो आणि शांततेत आपलं जीवन जगतो रायनो पाहिला आहे का तुम्ही याला मराठीत म्हणतात गेंडा अतिशय शक्तिशाली प्राणी आणि हा कुठे सापडतो तर भारतातल्या आसामामध्ये काझीरंगा अभयारण्य आहे तिथे हा आहे त्याच्या नाकाजवळ एक शिंग असते कधीकधी दोनही असतात तसा हा शाकाहारी प्राणी रायनो याला मराठीत म्हणतात गेंडा कॅमल म्हणजे उंट याला वळवंटातील जहाजही म्हणतात कारण वाळवंटामध्ये याचा अतिशय छान उपयोग होतो यांच्या पायाला मऊ गादीसारखे तळवे असतात त्यामुळे त्यांना चालताना त्रास नाही होत आणि डोळ्यावर जाड पापण्या असतात म्हणून त्यांच्या डोळ्यात वाळू शिरत नाही एकदा पाणी पिलं की त्यांच्या पोटामध्ये ते साठवून ठेवतात व खूप दिवस पाणी न पिताही राहू शकतात यांच्या पाठीवर मदार असते कधी एक असते तर कधी दोन कॅमल म्हणजे उंट डियर म्हणजेच हरिण अतिशय चपळ प्राणी आणि तेवढाच सावध याचे कान लांब असतात आणि तीक्ष्णही असतात धोक्याचा कानोसा कायम घेतात आणि वाटली भीती की लगेच आपल्या बारीक पण मजबूत पायांवर धूम ठोकतात यांच्या वेगाची बरोबरी जंगलातला इतर कुठलाही प्राणी करू शकत नाही हे सगळ्यात वेगवान प्राणी जंगलातले गवत खातात आणि जंगलात फिरत असतात अतिशय सुंदर दिसतात याच्यातही काळवीट आणि इतर बरेच प्रकार आहेत डिअर म्हणजेच हरिण झेब्रा मराठी देयाला झेब्राच म्हणतात हा आफ्रिकेत आढळतो याच्या अंगावर सगळीकडे काळे आणि पांढरे पट्टे असतात रस्त्यावर तुम्ही झेब्रा क्रॉसिंग पाहिलं आहे ना ते या प्राण्याच्या नावावरूनच झेब्रा क्रॉसिंग म्हणतात त्याला हे पांढरे आणि काळे पट्टे प्रत्येक प्राण्याच्या अंगावर वेगळे असतात आणि त्याच्यावरून त्याची ओळख पटवता येते शाकाहारी प्राणी आहे गवत खातो दिवसभर शांततेत जंगलात चरत असतो झेब्रा मराठी देयाला झेब्राच म्हणतात जिराफ याला मराठीतही जिराफच म्हणतात हा फक्त आफ्रिकेतच आढळतो हा जंगलातला सर्वात उंच प्राणी बरं का याच्यापेक्षा उंच कुणीही नाही याचे अतिशय लांब लांब पाय खूप मजबूत असतात याच्या पायाने एक तडाखा दिला तर वाघ सिंहसुद्धा दूर फेकले जातात याची लांब मान याला झाडाच्या शेंड्यावरची पानं तोडून खाण्याकरता मदत करतात आणि त्या शेंड्यावरची पानं बाकी कुणी खाऊ शकत नाही ती यांच्याकरता शिल्लक असतात त्यामुळे हे जंगलात आपली पानं खात फिरत असतात आणि हे तसे शांत प्राणी जिराफ याला मराठीतही जिराफच म्हणतात हिप्पो म्हणजे पाणघोडा हा पाण्यातही राहतो व जमिनीवरही राहतो पण तसं याला पाणी आवडतं याचं अतिशय मोठं शरीर असतं आणि डोकंही तेवढंच मोठं असतं मात्र शेपूट छोटी आणि पायही छोटे अतिशय शक्तिशाली प्राणी गवत खातो पण याच्या वाटेला कुणी गेलं तर मात्र हा त्याची खैर करत नाही हिप्पो म्हणजे पाणघोडा कांगारू <laughs> कांगारूला मराठीतही कांगारूच म्हणतात आहे का कुणी कांगारू ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा हा शाकाहारी प्राणी आहे मागील दोन पायांवर भराभर उड्या मारतो ना आणि त्याच्या पोटावरची पिशवी पाहिली आहे का काय असतं त्या पिशवीमध्ये बरोबर त्या पिशवीमध्ये असतं कांगारूचं पिल्लू कांगारू कांगारूला मराठीतही कांगारूच म्हणतात मंकी मराठीत माकड म्हणतात माहिती आहे ना झाडांवरून उड्या मारत फळे व पाने खाणारी माकडांची टोळी आपण नेहमीच बघतो माकड हा प्राणी माणसाला सर्वात जवळचा आहे मंकी मराठीत माकड म्हणतात स्क्विरल म्हणजेच मराठीतली खार आणि आपली सर्वांची आवडती खारुताई हिला चार पाय असतात आणि अतिशय चपळपणे झाडांवरून उड्या मारत असते आपल्या बाल्कनीतही येऊन आपल्या घरात डोकावण्याचा प्रयत्न करते ही शाकाहारी आहे दिवसा आपलं अन्न गोळा करते आणि साठवून ठेवते पण इने साठवलेलं खूपसं अन्न ही विसरते त्यामुळे ते तिला कधी सापडतच नाही स्क्वेरल म्हणजेच मराठीतली खार मुंगूस मराठीतही याला मुंगूस म्हणतात संस्कृतमध्ये याला नकुल असं म्हणतात याला लांब नाक असतं आणि शेपूटही लांब असते याचे पाय मात्र छोटे असतात याच्या अंगावर केसांची फर असते याचे पंजे अतिशय तीक्ष्ण असतात हा मांसाहारी प्राणी छोटे छोटे प्राणी मारून खातो याचं आणि सापाचं वैर अतिशय प्रसिद्ध आहे आणि हा बिळामध्ये राहतो मुंगूस मराठीतही याला मुंगूस म्हणतात कॉक्यू म्हणजे मराठीतलं साळींदर पाहिलं आहे का कुणी कसं असतं ते त्याच्या अंगावर सर्वत्र काटेच काटे असतात खरं तर ते काटे नसतात ते त्याचे केस असतात पण ते केस अतिशय टोकदार आणि कडक असतात त्यामुळे ते काट्यांसारखे असतात त्यांच्या शिकारीसाठी जर कुणी आलं तर ते विरुद्ध दिशेने त्याच्यावर धावून जातात आणि त्यांचे ताट झालेले हे काटे त्या शिकाऱ्याच्या पोटात शिरतात त्यामुळे असं वाटतं की साळींदर हे बाण फेकून मारते तसे हे शाकाहारी प्राणी गवत भाज्या खातात फॉक्यू म्हणजे मराठीतलं साळींदर रॅबिट म्हणजे मराठीतला ससा आणि आपला आवडता सगळ्यांचा ससुल्या याचं गुगुबित अंग झुपकेदार शेपूट छोटे शेप म्हण्यासारखे डोळे लांब लांब कान हे आपल्या सर्वांच्या आवडीचे हा अतिशय चपळ प्राणी गवत खातो आणि सगळीकडे उड्या मारत तुरुतुरू फिरत असतो रॅबिट म्हणजे मराठीतला ससा रॅकून मराठीतही याला रॅकूनच म्हणतात हा प्राणी आपल्या भारतात आढळत नाही हा बहुतांशी उत्तर अमेरिका व त्याच भागात आढळतो हा तसा एकांतात राहणारा प्राणी शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचं अन्न खातो छोटे छोटे किडे किंवा गवत भाज्या असं याचं अन्न हा कोणालाही त्रास देत नाही रॅकून मराठीतही याला रॅकूनच म्हणतात स्नेक म्हणजे साप पाहिला आहे ना सगळ्यांनी भीती वाटते की नाही लांबच लांब साप असतो त्याची जीभ बाहेर वळवळ करत असते याला छोटेसे डोळे असतात हा मांसाहारी प्राणी आहे उंदीर किंवा असे छोटे प्राणी खातो वारुळामध्ये राहतो याच्यामध्ये विषारी आणि बिनविषारी असे दोन प्रकार असतात स्नेक म्हणजे साप फॉक्स म्हणजेच कोल्हा अतिशय धूर्त प्राणी जंगली प्राणी रात्री फिरतो छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करतो जमिनीखाली बीळ करून त्यात राहतो पण स्वतः शिकार करण्यापेक्षा इतर मोठ्या प्राण्यांनी केलेल्या शिकारीत हात मारणं हा याचा नेहमीचा उद्योग याची ऐकण्याची शक्ती तशी मजबूत असते फॉक्स म्हणजेच कोल्हा उल्फ म्हणजे लांडगा हा जंगलातील सर्वात क्रूर प्राणी आणि तेवढाच खतरनाक शिकारी याचं मजबूत शरीर आणि तीक्ष्ण दात याच्या तावडीतून कुठलीही शिकार सुटवू देत नाही हा अतिशय मोठ्या मोठ्या प्राण्यांची पण शिकार करायला मागे पुढे बघत नाही लांडगा हा कळपात राहतो ती झुंडची झुंड शिकारीला निघते आणि त्यांच्या झुंडीच्या तावडीतून शिकारीची सुटकावणं अशक्य असतं लेपड म्हणजे बिबळ्या हा वाघाच्या जातीतील एक प्राणी याच्या अंगावर ठिपके असतात अतिशय चपळ प्राणी झाडावरही चढू शकतो आजूबाजूच्या रंगाशी मिसळून घेऊन इतरांना फसवू शकतो याच्या तावडीतून कुठलीही शिकार सुटू शकत नाही तसा हा रात्री शिकारीला निघतो याची मजबूत ताकद आणि वेग याच्यापुढे याची शिकार सुटू शकत नाही लेपड म्हणजे बिबळ्या टायगर म्हणजे वाघ याच्या अंगावर पट्टे असतात हा शिकारी प्राणी याची मजबूत पकड आणि तीक्ष्ण दात याच्यातून कुठल्याही शिकारीची सुटका होऊ शकत नाही याच्या पंजामध्ये एवढी ताकद असते की एक पंजा बसताच समोरचा मरू शकतो हा रात्री शिकारीला निघतो टायगर म्हणजे वाघ लायनेस सिव्वीण ही सिंहाची मादी हिच्या मानेभोवती केस नसतात त्यामुळे दोघांमध्ये फरक आपल्या लक्षात येतो ही स्वतः शिकार करते पिल्लांचा सांभाळ करते व त्यांची वाढ होईपर्यंत काळजी घेते तिने केलेल्या शिकारीवर बाकी सर्वजण पोट भरतात लायनेस सिव्वीण लायन म्हणजे सिंह हा आहे जंगलाचा राजा याच्या मानेभोवती केसांची आयाळ असते त्या आयाळीमुळे हा अतिशय रुबाबदार दिसतो चालताना डोलदार चालतो त्याचा ऐटबाजपणा त्याला जंगलचा राजा बनवतं शक्तिशाली प्राणी पण शक्यतोवर स्वतः शिकार करत नाही सिंविण शिकार करते आणि त्यावर हा पोट भरतो लायन म्हणजे सिंह